नमस्कार मित्रांनो, कोकण वैभव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे। आज आम्ही आलेलो आहोत मित्रांनो दापोली येथे, आणि दापोली येथे आम्ही आज सुवर्ण पालवी महोत्सव बघण्यासाठी आलेलो आहोत। कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे हा सुवर्ण पालवी महोत्सव, आणि तो आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो बघताय, एक भव्य प्रकारात असा हा भव्य प्रदर्शन मांडलेला आहे। इथे कृषी संदर्भातील ज्या सगळ्याच वस्तू आहेत इथे बघूया आपण। आता इथे नोंदणी करतात, आणि एक जर तुम्ही घेणार असाल काही वस्तू तर पितांबरी नर्सरीमार्फत तुम्हाला एक हातामध्ये पिशवी दिली जाते, आणि इथे नाव नोंदणी करून घेतली जाते, आणि इथून मग पुढे आपण प्रदर्शन बघण्याची बघायला सुरुवात करू। सर्वप्रथम मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत या इथे भाताच्या वेगवेगळ्या जाती ठेवलेल्या आहेत प्रदर्शनासाठी। रत्नागिरी 5 असेल, कर्जत 184, आणि अशा विविध प्रकारच्या जाती आहेत। रत्नागिरी 24 आहे, रत्नागिरी 711, कर्जत 7, रत्नागिरी 1, रत्नागिरी 73, कर्जत 3, कोंढाघाट 1, कर्जत 1, अशा वेगवेगळ्या जाती आहेत। खूप साऱ्या जाती आहेत, त्यांचं जे कच्चं भात आहे ते आहे, त्यानंतर तांदूळ काढलेला आहे, आणि भाताची जी लोंब असते ती लोंबसुद्धा कशा प्रकारे आहे कसे ते इथे दाखवलेलं आहे। आणि त्याच्या पुढे मित्रांनो आलात तर आंब्याच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या जाती आहेत, आणि इथे बघताय तुम्ही मित्रांनो रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, मुशारद, पंचदरा, कलशा, दूधपेढा अशा विविध जाती आहेत, खूप साऱ्या जाती आहेत आंब्याच्या। आणि इथे माहितीसुद्धा सांगतात बऱ्यापैकी, कृषी विद्यापीठातली मुलं आहेत ही माहिती सांगतात। मागच्या बाजूला बघताय तुम्ही नारळाच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत, आणि तुम्हाला माहितीसुद्धा सांगतात। या इथे मित्रांनो मशीनरी आहेत, शेतीविषयक ज्या मशीनरी आहेत विविध प्रकारच्या त्या मशीनरी ठेवलेल्या आहेत। आत्ताचं जे आधुनिक तंत्रज्ञानाची शेती जी केली जाते त्यानुसार आपल्याला इथे सगळी माहिती मिळते। इथे माहितीसुद्धा सांगतात बऱ्यापैकी झाडांची, आणि लागवड कशा प्रकारे केली जाते, त्यानंतर त्याचं संगोपन वगैरे अशा प्रकारचीसुद्धा माहिती सांगितली जाते। विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती पाहायला मिळाल्या इथे मित्रांनो, आणि त्याची कलमंसुद्धा इथे अवेलेबल केलेली आहेत त्यांनी। इथे कलमं ठेवलेली आहेत, ते आपण घेऊसुद्धा शकतो इथून। नारळाच्या सुद्धा विविध जाती पाहायला मिळतात इथे। त्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्याला बघायला मिळते पुढे कोकमच्या एक 4-5 जाती आहेत वेगवेगळ्या, कडी कोकम म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढे लाल रंगाचे जे दिसत आहेत ते आपले कोकम आहेत साधे। त्यानंतर इथे मँगोस्टीन कोकम एक हे आहे, लिंबू कोकम असं म्हटसुद्धा एक जात आहे कोकमची। त्यानंतर कोको म्हणून एक दुसरी जात आहे येलो कोकम, हे बघा इथे ह्यात कोकमच्या 3-4 जाती आहेत। त्यानंतर वेंगुर्ला काजू जे आहेत त्या वेंगुर्ला जातीमध्ये 7-8 प्रकारच्या हे काजूची साईज आहेत, आणि सोललेल्यासुद्धा काजू कशा आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत इथे। त्यानंतर इथे म्युरी काटा म्हणून एक फळ आहे, चिकूची जाती आहेत 2, फणसाची एक वेगळी जात आहे। त्यानंतर हे मित्रांनो जायफळ आहे, जायफळ अख्खं जायफळ आणि फोडून आतमध्ये त्याच्यामधला गर वगैरे काढलेला आहे ते जायफळ आहे। इथे फळभाज्या आहेत थोड्या, त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत। त्यानंतर बियाणं वगैरे आहेत मिरचींची, मिरची वांगं अशा फळांची बियाणं। आणि त्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळतात आपला जो कोकणी रानमेवा आहे, त्या कोकणी रानमेव्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आहेत, आंबा पोळी असेल, कोकम सरबत असेल, आंब्याचा रस असेल, आणि या इकडे हळदीचे प्रकार आहेत, हळद असेल, मुळं असेल किंवा इतर कंदमुळं जे आपल्याला सहज उपलब्ध होतात। आणि त्यानंतर इथे पालेभाजी केलेली दिसते मित्रांनो, पालेभाजी एका नवीन तंत्रज्ञानामध्ये पालेभाजी उगवलेली दिसते आपल्याला। त्यानंतर कमी जागेत मित्रांनो बाल्कनीमध्ये वगैरे जर तुम्ही भाजी करणार असाल तर ती कशा प्रकारे करायला पाहिजे तर ते इथे दाखवलेलं आहे आपल्याला। पालक आहे, मेथीसुद्धा आहे, आणि इकडे
या इकडे मित्रांनो बघताय तुम्ही तलाव संवर्धनासाठीचं जे एक मॉडेल तयार केलेलं आहे ते इथे ठेवलेलं आहे। पाणी अडवा पाणी जिरवा असं जे एक आपली योजना आहे त्याअंतर्गत हे केलेलं आहे आणि हा मॉडेल इथे बघायला ठेवलेला आहे। आणि इथे कलर कलरचे मासे आहेत वेगवेगळ्या कलरचे आपल्या समुद्रामध्ये मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे बघायला ठेवलेले आहेत प्रदर्शनासाठी। त्यानंतर पुढे खाडीमधले मासे असतील किंवा नदीमधले मासे असतील ते सुद्धा ठेवलेले आहेत। या इथे वेगवेगळे छोटे छोटे मासे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या आकाराचे कलरचे। हा एक इथे मोठा मासा आहे। त्यानंतर मित्रांनो पारंपरिक पद्धतीने जी मासेमारी करतात आपल्या इकडे कोकण किनारपट्टीला तर त्या कोकण किनारपट्टीला वापरल्या जाणाऱ्या ह्या मासेमारीसाठीच्या बोटी आहेत त्याचंसुद्धा मॉडेल तयार करून इथे प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे। आणि माशांपासून बनवले किंवा माशांसाठी लागणारे वेगवेगळे जे मसाले आहेत मासे बनवण्यासाठी ते मसाले इथे ठेवलेले आहेत। माशांपासून पापडसुद्धा बनवलेले आहेत मित्रांनो। नॉनव्हेजची चकलीसुद्धा आहे इथे माशांपासून बनवलेली तर ते सुद्धा इथे आहेत। त्यानंतर नदीमध्ये किंवा खाडीमध्ये सापडणारे हे छोटे मोठे मासेसुद्धा इथे ठेवलेले आहेत। खरबी वगैरे हे मासा आहे तिथे आणि इथे तांबूशी वगैरे मासे आहेत खवले वगैरे असा मासे आहेत या पिंपामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत। आणि मित्रांनो ही एक जात बघताय तुम्ही केळीची काळी सालीवनी एक जात आहे। मित्रांनो या इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तूसुद्धा आहेत शैक्षणिकदृष्ट्या असतील किंवा शेतीविषयीच्या सुद्धा वस्तू आहेत। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे प्रदर्शन भरवलेलं आहे। इथे मित्रांनो बघता तुम्ही नाचणी खाद्यपदार्थ स्पर्धा व प्रदर्शन नाचणीच्या वेगवेगळ्या जातींपासून बनवलेले हे वेगवेगळे पदार्थ आहेत। केक आहे थालीपीठ आहे त्यानंतर हे दुसरं अजून एक पिझ्झासुद्धा बनवलेला आहे लाडूसुद्धा आहेत कटलेटसुद्धा आहे खीरसुद्धा आहे अशा प्रकारचे आणि केकसुद्धा बनवलेला आहे नानकटाई आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे खूप सारे पदार्थ नाचणीपासून बनवलेले आहेत। त्यानंतर लाकडापासून बनवलेल्या कलाकृतीसुद्धा इथे आहेत। अगदी छोट्या वस्तूंपासून खूप मोठ्या वस्तूंपर्यंतसुद्धा इथे आहे। शोच्या वस्तूसुद्धा आहेत टेबल खुर्ची असेल किंवा शोच्या इतर वस्तू कुंड्या वगैरे असतील तर त्यासुद्धा इथे आहेत। आपल्या घरामध्ये आपण जे शोपीस वापरतो ते सुद्धा आहेत। बघता मित्रांनो झोपाळ्यापासूनसुद्धा आहे इथे एक चांगल्या डिझाईनच्या खुर्ची वगैरे हॉटेल्समध्ये वगैरे आपण जसं बघतो हॉटेल्समध्ये किंवा रिसॉर्टमध्ये एखाद्या मोठ्या मोठ्या शोरूममध्ये जशा आपण खुर्च्या वगैरे बघतो तशा खुर्च्या इथे विकायला आलेल्या आहेत। स्थानिक कारागिरांकडून सुद्धा बनवलेल्या आहेत काही यामध्ये आणि खूप सुंदर अशी कलाकृती आहे मित्रांनो लाकडापासून बनवलेली। तर मित्रांनो हा सुवर्ण पालवी महोत्सवमधील हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असंच बघत रहा कोकण वैभवच्या व्हिडिओज आणि तुमचा सपोर्ट कायम असाच राहू द्या। धन्यवाद।